तिसरं इंजिन घेऊन सरकारमध्ये येतो आहे हे सुरुवातीलाच अजितदादांनी सांगितलेलं असल्यामुळं मला असं वाटतं की अजितदादांकडनं कुठलाही संभ्रम नाही. अजितदादा हे आमचे नेते आहेत. तर काही लोकांचं पाऊल NDA पडतं आहे की काय अशी आता शंका निर्माण होतो. केजरीवालनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे, अनेक नेत्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. ते किती एकसंघ राहतात हे बघणं आवश्यक आहे आणि हा खरा संभ्रम त्यांच्यासाठी आहे, आमच्यासाठी नाही. संभ्रमामध्ये राहण्याची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कारण स्वतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी स्पष्ट केलं आहे की देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेली विकासात्मक देशाची गोडधोड आणि जागतिक पातळीवर मिळणारं देशाला प्राधान्य या जीवावर आणि या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी यांच्या गतिमान सरकारकडे आकर्षित होऊन मी तिसरं इंजिन घेऊन सरकारमध्ये येतो आहे हे सुरुवातीलाच अजितदादांनी सांगितलेलं असल्यामुळं मला असं वाटतं की अजितदादांकडनं कुठलाही संभ्रम नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आत्ताच मी काही ठिकाणी बघितलं मुंबईवरनं येताना की ज्या पद्धतीनं अजितदादांचं स्वागत पिंपरी चिंचवडला होतं आहे किंवा पुण्यामध्ये होतं आहे हे न भूतो न भविष्यती असं होतं आहे. आणि त्याच्यावर जर प्रतिक्रिया अशी असेल की अजितदादा हे आमचे नेते आहेत तर काही लोकांचं पाऊल NDA पडतं आहे की काय अशी आता शंका निर्माण होते. म्हणूनच मी म्हटलं मी दोघांच्याही एवढ्या मोठ्या लोक म्हणजे व्यक्तींच्या पण बोलणं एवढा मोठा नाही पण माझं वैयक्तिक मत जे बनलेलं आहे ते मला असं वाटतं की अशा अजितदादांनी तर लाईन क्लिअर केलेली आहे की अजितदादा कोणासोबत आहेत, कोणासोबत राहणार आहेत, कोण पंतप्रधान व्हावं ही अजितदादांची इच्छा आहे. आणि त्याचा राजकीय जर असा निष्कर्ष निघत असेल की अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत तर माझं वैयक्तिक मत असं आहे की काही लोकांचं आता NDA पाऊल पडतं आहे आणि म्हणून इंडिया काय ते आता 31 तारखेला आहे त्यात केजरीवालनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे, अनेक नेत्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. ते किती एकसंघ राहतात हे बघणं आवश्यक आहे आणि हा खरा संभ्रम त्यांच्यासाठी आहे, आमच्यासाठी नाही. काही लोक म्हणजे शरद पवार आहेत सर, काही लोक म्हणजे शरद पवार आहेत का? दुसऱ्या पक्षावर बोलण्याचा अधिकार आम्हाला कोणालाच नाही आणि मला तर नाहीच नाही. कारण मी काही काळ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम केलं, आमदार म्हणून काम केलं, पार्टी सोडली म्हणून नेत्यांवर तोंडसुख घेणाऱ्यापैकी मी नाही. परंतु एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फूट म्हणण्यापेक्षा अजितदादा हे आमच्या सोबत आलेले आहेत आमदार 40-42 आमदार घेऊन. त्याच्यामुळे ह्याला फूट म्हणावी की काय म्हणावी मला माहीत नाही. परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीमध्ये नसून हा महायुतीमध्ये आहे असं अजितदादांनी स्वतः सांगितलं. देसाई यांच्या संदर्भातला प्रश्न आहे, अजूनही त्यांच्या जे आरोपी आहेत त्यांना अटक झालेली नाही, त्याच्या कुटुंबियांचं असं म्हणणं आहे की आम्हाला. मी कालच त्या संदर्भामध्ये ज्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे रायगडचा त्या पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. त्यांच्या मनातल्या कुटुंबियांच्या मनातल्या ज्या शंका आहेत ते आपले इन्चार्ज जे असतात म्हणजे तपास अधिकारी जे आहेत त्यांना मी त्यांच्या कुटुंबियांकडे पाठवा असं सांगितलेलं आहे. ज्या शंकांचं आहे ते निरसन करा पण त्याच्यामध्ये जर कोण गुन्हेगार असेल तर त्याला शासन आणि प्रशासन पाठीशी घालणार. सर, शिवसेनेचा सर्वे आणि आस्थाचा सर्वे आहे, महायुती जी आहे लोकसभेमध्ये महायुतीला 20 जागा मिळतील आणि महाविकास आघाडी ठाकरे पवार आणि काँग्रेस म्हणून 28 जागा मिळतील. आणि त्यातलं महत्त्वाचं विशेष म्हणजे ठाकरे आणि अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी त्यांना फक्त 5 जागा मिळतील. या सर्वेवरती त्या सर्वेवर माझा सर्वे असा आहे की महायुतीला 45 जागा मिळतील आणि हा माझा सर्वेच योग्य ठरणार आहे.